अहमदनगरचा मंगळवार बाजार म्हणजे जगप्रसिद्ध बाजार मानला जातो. या बाजारात काही मिळत नाही असं क्वचितच पाहायला मिळतं. चमड्यापासून कोंबड्यापर्यंत, टायरपासून वायरपर्यंत, बाजार म्हटलं तर भाजीपाला आलाच. पण यापेक्षा या आठवड्या बाजारात सर्वात मोठा बाजार भरतो तो जुन्या वस्तूंचा. कपडे, चमड्याच्या वस्तू, जुने टायर, खुर्च्या, बॅगा, एखाद्या मोठ्या कापड बाजाराला लाजवेल एवढा मोठा कापड बाजार इथं भरतो. घरातले सोफे, लहान मुलांची सायकल, पलंग, दुचाकीचे पाहिजे ते पार्ट, इलेक्ट्रॉनिक वस्तू, स्टीलची भांडी, असा सर्वगुण संपन्न बाजार म्हणून नगरच्या बाजाराची ओळख आहे. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात नेमकी हा जुना बाजार एवढा लोकप्रिय झाला तरी कसा. मंगळवार बाजारमध्ये काय वस्तू तुम्हाला पाहिजे? जुने वस्तू सगळे एकदम विकले जातात, खराब वस्तू विकले जातात. इथं काय पण आणतात, टीव्ही, विव्ही, डीव्हीडी, सीडी, सायकल, पिकला, अमूक धमूक सगळं येतं इथं विकायला. जुने वस्तूचा बाजारच भरले जातो. हे जसा मुंबईमध्ये मोठा बाजार भरले जातो, तसं आपल्या नगरमध्ये हे छोटा बाजार भरले जातो. पण एवढं आहे का, जुने बाजारमध्ये पण फार जुने वस्तू, एंटिक वस्तू म्हणजे चांगले चांगले, जे कधी तुम्हाला जे पायाला वस्तू भेटली नाही ते वस्तू तुम्हाला जुने बाजारात भेट. आपल्याला आता समजा आपण 200-300 रुपयाला काय वस्तू आणली तर इथं 500-700 रुपयाला विकल्या, निम्मेला निम्मे पैसे आपल्याला भेटतात. नगरचा मंगळवार बाजार म्हणजे खायच्या वस्तू, वापरलेल्या वापरायच्या वस्तू, खिळ्यापासून हातोड्यापर्यंत, घमेल्यापासून पातेल्यापर्यंत, तर कोंबड्यापासून चांबड्यापर्यंत, असं सगळंच मिळण्याचं एकमेव ठिकाण. गेल्या कित्येक वर्षांपासून हा बाजार सर्जेपुराच्या भागात भरतो. इथं विकायला येणारे आणि विकत घेणारे यात काही फारसा फरक दिसत नाही. काही लोक मात्र इथे यायला थोडंसं लाजतात, पण काही लोक मात्र जुन्या वस्तू खरेदी करण्यासाठी इथं आवडीने येतात. सुदर्शन कानवडे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर.